सत्यबोधक समाचार, सकारात्मक बातम्या, आचार प्रवर्तक विचार। पूर्ण हो सारे जीवन काळाचे हो अभिनव दर्शन क्षणोक्षणी आनंद देत से गुण दर्शन कला तिथे दिन गुण वर्णन दिन गुण दर्शन कला तिथे। अनेक दशकांची प्रदीर्घ परंपरा लाभलेली परिपूर्ण दिनदर्शिका कला तिथे। नमस्कार, सत्यबोधक समाचार 15 जानेवारी 2022 शनिवारच्या विशेष भागामध्ये मी प्रसाद हिंगे आपले सहर्ष स्वागत करतो। आजची कलातिथी शालिमान शकी 1943 विक्रम संवत 2078 प्लवनाम संवत्सर दक्षिणायन हेमंत ऋतू पौष मास शुक्ल पक्ष तिथी त्रयोदशी। 5 जानेवारी रोजी गुरुमंत्र आय मीडियाच्या पुणे कार्यालयाचे उद्घाटन संपन्न झाले। आय मीडियाचे संचालक पूर्णाचार्य ऍडव्होकेट गुणेश दादा पारनेरकर यांनी सद्गुरु प्रतिमा पूजनाने या कार्यक्रमास प्रारंभ केला। वर्षात गुरुमंत्राच्या माध्यमातून पारनेर येथील परम पूजनीय महाराजांच्या अनेक अभ्यास वर्गांचे व प्रवचनांचे व त्यासोबतच महोत्सवांचे प्रक्षेपण करून भारतातच नव्हे तर भारताबाहेरही गुरुबंधूंना याचा लाभ देण्यामध्ये गुरुमंत्राला यश प्राप्त झाले आहे। नवनीता बोटी, मनोज वाणी, जगदीश शिरापूरकर, जयंत गौकर व रोहित गुळेगावकर कुलकर्णी सहित जवळजवळ 40 कार्यकर्त्यांच्या या उपक्रमाने यशाचा एक टप्पा गाठला आहे। अत्यंत विपरीत परिस्थितीत घरातूनच हे कार्य प्रत्येकाने केले। कामाचा व्याप व कार्याची गती वाढत असल्यामुळे आता हे कार्य कोथरूड स्थित मारुती कॉम्प्लेक्स मधील शिवराम मंदिर परिसरात प्रशस्त कार्यालयामधून गतिमान होणार आहे। येथील सर्व व्यवस्थापन बघण्याकरिता अमेरिकेतून अनुभव घेऊन भारतात परतलेल्या संगणक तज्ञ ज्योती मामिडपल्ली मुठाळ यांनी कार्यभार सांभाळला आहे। आय मीडियाचे सीईओ नवनीतजी अबोटी यांनी आजपर्यंतच्या कार्याचा विस्तृत आढावा घेतला व पुढील योजनांची माहितीही दिली। की जसं दादा आपल्या सर्वांकरता आहे तसं आपण सर्वजण पार्टनर करता अवेलेबल आहोत ही भूमिका आपल्याला, म्हणजे जे काही बनत आहे ते सर्व पार्टनरचंच आहे आणि पार्टनरलाच बनणार आहे, पण ते जगापुढे घेऊन जाण्याची जी भूमिका आहे ती मात्र गुरुमंत्राकडे असणार आहे अशी साधारण भूमिका आपल्याला करायची आहे। आणि त्या दृष्टीने आपल्याला नवीन नवीन काय उपक्रम तिथे एक एक करून आपल्याला कसे इम्प्लिमेंट करता येईल। आदरणीय गुणेदारांनी या उद्घाटनाच्या निमित्ताने कार्य विस्ताराकरिता विस्तृत मार्गदर्शन केले। संपूर्ण टीमचे त्यांनी अभिनंदनही केले व त्यांच्या परिश्रमाला यश प्राप्त होत आहे असंही ते म्हणाले। हे निराळ्या भूमिकेनं आपल्या समोर येत असत आणि जेव्हा आपण श्रद्धेने बघत असतो गुरु कार्य म्हणून तेव्हा त्याचा पाहण्याचा दृष्टिकोन अत्यंत निराळा असतो। आपल्या कामामध्ये आपण गुरुनिष्ठा सांभाळणं हे निराळ आणि गुरुनिष्ठा म्हणून एखादं काम करणं हे निराळ, या दोन गोष्टीमध्ये तफावत आहे। मी जे आतापर्यंत गणित पाहिलं किंवा विचारात घेतलं ते आपण गुरुनिष्ठेमध्ये काम करण्याचा प्रयत्न करतो। आपल्याला दादांनी सांगितलंय, आपल्याला महाराजांनी सांगितलंय, आपल्याला आपल्या गुरुंनी सांगितलंय, पूर्णवादाचं काम आहे, महाराजांचं काम आहे,
या श्रद्धेने आपण काम करतो, योग्य आहे, त्याच्यात वाईट काही चूक काही नाही, पण त्यांनी जे प्रोफेशनलिझम यायला पाहिजे, त्यांनी जी व्यावसायिकता यायला पाहिजे कामामध्ये, ती व्यावसायिकता कुठेतरी कमी पडते असा माझा अनुभव आहे। त्याच्यात प्रोफेशनलिझम कमी पडतं जेव्हा तुम्ही नुसतं गुरुकार्य म्हणून करता। हा, तुम्ही एखादं कार्य हाती घेतल्यानंतर गुरुवर विश्वास ठेवून संकल्प पद्धतीनं जर ते काम केलं तर त्याच्यात प्रोफेशनलिझम जास्त येऊ शकतो असा माझा विश्वास। आणि ते आणण्याचा माझा मानस या गुरुमंत्र आय मीडियाच्या माध्यमातून आहे। या कार्यक्रमाकरता गुरुमंत्र आय मीडियाची संपूर्ण टीम ऑनलाईन पद्धतीनं उपस्थित होती। जगदीश शिरापूरकर यांनी या संपूर्ण कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन केले व आपले मनोगतही व्यक्त केले। सर, मी नवनीत या ठिकाणी सांगितलं, पुण्याचं मन पुण्याला थोडस ज्याला आपण म्हणतो चॅनलाइज करण्यासाठी, पारनेरहून जर समजा अशा पद्धतीने जर ज्याला आपण म्हणतो की मार्गदर्शन असल्याशिवाय नुसतं होणार नाही, तर ती विनंती आज सर्वांमध्ये मी या ठिकाणी करतो की आपलं मार्गदर्शन या ठिकाणी पाहिजे। कारण विजन जे गुन्हेगारांनी सांगितलं की दादांच्या मनामधलं किंवा दादांनी पाहिलेलं जे की स्वप्न आहे किंवा दादांनी पाहिलेलं जो की त्याला आपण म्हणतो चित्रपट म्हणून आपल्या भाषेमध्ये, त्या चित्रपटामध्ये आपल्याला काम करण्याची संधी मिळाली, तर तो त्यांना अपेक्षित अशा पद्धतीने तो तयार व्हावा हीच दादांच्या चरणी या ठिकाणी आपण प्रार्थना करूया। 6 जानेवारी रोजी गुरुवारच्या निमित्तानं सत्यबोधक पत्रकार नियुक्ती अभियानाचा प्रारंभ परमपूजनीय विष्णू महाराजांच्या हस्ते संपन्न झाला। सत्यबोधक समाचारला अधिक व्यापक स्वरूप प्राप्त करून देण्याच्या उद्देशाने हे अत्यंत महत्वाचे पाऊल आहे असे सत्यबोधकचे मुख्य संपादक पूर्णाचार्य गुणेशदादा पारनेरकर म्हणाले। समाजात घडणाऱ्या सकारात्मक बातम्या व कार्यप्रवर्तक विचार लोकांपर्यंत पोहोचवून पूर्णवादी जीवन कलेचा प्रचार व्हावा या उद्देशानं या माध्यमातून काम होणार आहे। डॉक्टर रामचंद्र महाराज पारनेरकरांनी पत्रकार व पत्रकारितेला एक शिक्षण संस्थेच्या माध्यमातून कार्य करण्याचा प्रयत्न दिला आहे। त्यांना अपेक्षित अमूलाग्र बदल घडवून आणणाऱ्या या सत्यबोधक समाचारला आता गती प्राप्त होत आहे। यात सर्व क्षेत्रातील लोकांनी सक्रिय सहभाग द्यावा ही अपेक्षा आहे। याकरिता इच्छुकांनी संपर्क साधल्यास कार्यपद्धतीचे प्रशिक्षण करून देण्याची योजना पूर्णवाद विश्वविद्या प्रतिष्ठानच्या माध्यमातून कार्यान्वित होणार आहे। 13 जानेवारी रोजी द्वादशीच्या गुरुवार प्रवचनांचा समारोप पारनेरच्या भव्य दिव्य श्री दत्तप्रसाद सभागृहात संपन्न झाला। एकादशी आणि द्वादशीच्या माध्यमातून जीवन सम्राट परमपूजनीय डॉक्टर रामचंद्र महाराज पारनेरकर यांच्या उत्सवातील प्रवचनांचा अभ्यास पूर्णवाद सम्राट परमपूजनीय डॉक्टर विष्णू महाराज पारनेरकर यांनी करवून घेतला। या निमित्तानं ते सर्व उत्सव सर्वांना पुन्हा अनुभवता आले। गुरुमंत्र आय मीडियाच्या माध्यमातून सर्वांना घर बसल्या हा कृपेचा लाभ मिळाला। या सर्व उत्सवांचा समारोप विश्व पूर्णवाद महोत्सव म्हणून जगभरातील सर्व जीवन कला मंदिरातून महापूजेने साजरा करण्यात आला। अनेक मंदिरात दीपोत्सवही साजरा करण्यात आला। शासकीय निर्बंधांमुळे पूर्वनियोजित अनेक कार्यक्रम जरी होऊ शकले नाही, तरी परमपूजनीय महाराजांच्या प्रवचनाने या उत्सवाला यशाच्या शिखरावर नेऊन ठेवले। पाहूया या समारोपीय प्रवचनाचा एक भाग। एखादं कार्य सुरुवातीला तरी सर्व व्यापकता त्याची केव्हा कशी येते, जेव्हा त्याला सर्व व्यापकता येते तेव्हा ती नियती ठरते। किती व्याख्या सुंदर केली, नियती म्हणजे काय, नियती म्हणजे काय, आपण प्रारब्ध म्हणतो, नियती म्हणजे प्रारब्ध नाही, देवाने ठरवून घडवून आणलेलं त्याला नियती म्हणतात। जे देवाने ठरवलं आणि घडवून आणलं हो ही नियती आहे। आपली इच्छा नाही आणि कोणाची इच्छा नाही त्याला नियती म्हणतात। अशी नियती महाराज सांगतात की महाराज पण माझी नियती आहे, देवाने ठरवलं मला महाराज कर, कारण त्यांनी मला की हा बरा याच्यावर लोक विश्वास ठेवतील। यांनी गुरुत्व तर केलंच आहे, गुरुत्व तर सांभाळतोच आहे, आणि कारण याच्याजवळ सर्वात मोठी गोष्ट आहे ती मागच्या
सांगितले त्याचं नाव आहे वैराग्य. सर्व काही असून उपलब्ध जरी असलं तरी याला कुठलीही गोष्ट मोह घालणार नाही. 13 जानेवारीलाच सत्यबोधक समाजच्या वर्धापन दिनी विशेष अंकाचे प्रकाशन परमपूजनीय महाराजांच्या शुभहस्ते गुरुवारच्या निमित्तानं करण्यात आले. विशेष म्हणजे सत्यबोधकचा 52वा वर्धापन दिन दुसऱ्याच दिवशी साजरा होणार होता. प्रकाशनाच्या निमित्तानं परमपूजनीय महाराजांनी सत्यबोधकच्या या विशेष अंकास आपल्या करकमलांनी मायेचे पांघरून घातले. महाराजांनी सत्यबोधकाला मायेचं पांघरून आशीर्वाद या ठिकाणी प्रदान केलेला आहे. सत्यबोधककार दादासाहेब राजे शिर्के यांनी 1970 मध्ये महाराजांच्या प्रेरणेने सत्यबोधकचा प्रारंभ केला. पुढे पंडित किसनराव पाडळकर यांनी सत्यबोधक समाजाला मोठ्या कष्टाने एक विशिष्ट रूप प्रदान केले. त्यानंतर पुढे अनेकांनी या चळवळीला मोलाचा हातभार लावला. आज सत्यबोधकचे मुख्य संपादक पूर्णाचार्य गुणेशदादा पारनेरकर यांच्या मार्गदर्शनाखाली या मासिकाला आंतरराष्ट्रीय स्वरूप प्राप्त झाले आहे. अंकाचे ई प्रकाशन व नवीन स्वरूपातील छापील प्रत हजारो घरांमध्ये आता वाचली जात आहे. सत्यबोधक समाचारच्या माध्यमातून या चळवळीला गती देण्याचा सत्यबोधक टीमचा प्रयत्न सुरू आहे. सत्यबोधकच्या कार्यरत असलेल्या युवा टीमला या निमित्तानं परमपूजनीय महाराजांचे शुभाशीर्वाद लाभले व आदरणीय गुणेदादांनी टीमच्या सर्व सदस्यांना शुभेच्छा दिल्या व त्यांचे अभिनंदनही केले. 13 जानेवारी रोजी द्वादशी उत्सवांचा समारोप विश्व पूर्णवाद महोत्सव सर्व जीवनकला मंदिरातून साजरा करण्यात आला. त्या दृष्टीने विभिन्न स्तरावर कार्यक्रमांचे नियोजन करण्यात आले होते, पण शासकीय निर्बंधांमुळे ते पूर्ण होऊ शकले नाही. तरीही सर्व मंदिरांमध्ये उत्साहाचे वातावरण होते व सर्वांनी दीपोत्सव साजरा केला. जळगाव पूर्णवाद महोत्सवात महापूजेचे आयोजन करण्यात आले. सौ प्रकाश झोपे यांच्या हस्ते अभिषेक संपन्न झाला. सायंकाळी दीपोत्सव व गुरुवार संपन्न झाला. ओईबद्ध चरित्राचे पारायण नाना पाटील यांनी केले. श्री यशवंत काका चौधरी यांच्या हस्ते सायंकाळी आरती संपन्न झाली. गुरुवारचे सूत्रसंचालन सौ आदिती कुलकर्णी यांनी केले व विवेचन उषा काकू नीता झोपे यांनी केले. शिवराम मंदिर औरंगाबाद येथे शिवराम रुद्र मंडळातर्फे पंचसुप्त पवमान व लघुरुद्र अभिषेक संपन्न झाला. 13 जानेवारी रोजी शिवराम प्रतिष्ठान औरंगाबाद येथे जीवनकला मंडळ औरंगाबादद्वारे कृतज्ञता सोहळ्याचे आयोजन करण्यात आले. अखिल भारतीय पूर्णवादी नारी फोरमच्या नवीन कार्यकारिणीचे स्वागत व मावळत्या कार्यकारिणीबद्दल कृतज्ञता असा या कार्यक्रमाचा उद्देश होता. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन दीपाली मुळे यांनी केले. स्मिता मुळे यांनी सर्वांचे स्वागत करण्याकरता स्वागत पद्य म्हटले. मावळत्या कार्यकारिणीच्या रजनी जहागीरदार, मीना कुलकर्णी, हेमा जाधव, चौ धावडे, छाया हिंगे, सुलभा कानोरे यांचे सत्कार रोहिणी हवेलीकर यांनी केले. नवनिर्वाचित कार्यकारिणीच्या अनघा चौधरी ज्या अध्यक्ष आहेत त्या या कार्यक्रमास उपस्थित होत्या. संध्या पंडित, सरदार जहागीरदार या कार्यक्रमाकरता आग्रहाने उपस्थित होत्या. पूर्णाचार्य आनंद मुठाळ यांनी अध्यक्ष भाषण केले. रचना दाशरथे यांनी आभार प्रदर्शन केले. माय भवानी हे गीत रश्मी चाटुफळे यांनी गायले, तर नारी फोरम गीत अश्विनी हिंगे यांनी गायले. दिनांक 14 जानेवारी 2022 रोजी शुक्रवारी सत्यबोधक समाजच्या मासिकाचा 52वा वर्धापन दिन साजरा करण्यात आला. या कार्यक्रमाचे आयोजन औरंगाबाद येथील सत्यबोधकच्या कार्यालयात करण्यात आले होते.
सौरभ मालखरे यांनी या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले. 52 वर्षे आपण आतापर्यंत काय काम केलं आहे आणि इथून पुढे आपल्याला काय काम करायचं आहे याचं चिंतन आणि पुढे करायचं असलेल्या कामाचा संकल्प घेण्याचा दिवस म्हणजे आजचा वर्ग आपण समजू शकतो. रश्मी कुलकर्णी यांनी संपादकीयाचे वाचन केले. अशा पद्धतीने ज्यांनी सत्यबोधकसाठी आपले सर्वस्व वेचले असे सत्यबोधककार श्रीमंत दादासाहेब राजेश शिर्के, कैलासवासी पंडित किसनरावजी पाटळकर आणि ज्यांनी या कार्यात सहभाग नोंदवला अशा असंख्य व्यक्तींच्या स्मृतीला अभिवादन करणे हे आपले कर्तव्य आहे. मानव ही व्यक्ती, व्यक्तीचा समाज, घरातील समाज सर्वांनीही. सत्यवरी यांनी सविस्तर प्रास्ताविकात आतापर्यंतची कार्याचा आढावा घेत आपली भूमिका स्पष्ट केली. तिळगुळ हे विचारांचं तिळगुळ आपल्याला आतापर्यंत 52 वर्ष आपण पोहोचवत आलेलो आहोत, तर याही पुढे आपल्याला कुठल्या स्वरूपात त्याचा लाडू द्यायचा आहे किंवा ते नुसते तिळगुळ द्यायचे किंवा अगदी समाजातल्या छोट्याच्या छोट्या गावापर्यंत गोष्टीपर्यंत तो विचार कसा पोहोचवता येईल याचा आपल्याला विचार करायचा आहे. हे मकर संक्रांतीचं हे खरं विचार संक्रमण ठरेल असं मला वाटतं. सकाळ औरंगाबादचे मनुष्यबळ अधिकारी मंगेश करोडकर यांनी यानिमित्तानं आपले मनोगत समोर घेऊन हे मासिक जास्तीत जास्त आपल्या सर्व लोकांपर्यंत कसं पोहोचेल याच्यासाठी आपली वितरण व्यवस्था काय असायला पाहिजे, तसंच या संदर्भातील मासिक चांगलं चालण्यासाठी आपल्याला जाहिरात अँकरनी सुद्धा याचा प्रोफेशनली विचार करावा लागेल जास्तीत जास्त. श्री अनंत कुलकर्णी यांनी या मासिकाच्या प्रगतीच्या दृष्टिकोनातून आपले मौलिक विचार व्यक्त केले. ज्येष्ठ पत्रकार व सत्यबोधकच्या कार्यात सहभागी असलेल्या रमाकांत कुलकर्णी यांनी इतिहासाचा आढावा घेत विस्तृत मार्गदर्शन केले. या वर्धापन दिनानिमित्त या सत्यबोधक समाजाच्या सर्व टीमला मी परत एकदा अभिनंदन करतो, कारण युवा वर्गात असलेलं हे एकजुटीचं आणि एवढं मोठं चांगलं काम या टीमच्या माध्यमातून या महाराष्ट्रात नाही देशाच्या बाहेर पण आपण सत्यबोधक समाजात जातोय अत्यंत देशात देखील अमेरिका असेल, सिंगापूर असेल, सर्वच ठिकाणी ही नवीन आता ही ज्येष्ठ पत्रकार व सत्यबोधकच्या कार्यात सहभागी असलेल्या वसंत वासुंदेकर यांनी सविस्तर मार्गदर्शन केले व पत्रकारितेकरिता महत्वपूर्ण असलेल्या अनेक पैलूंना त्यांनी स्पर्श करीत पुढील वाटचालीकरिता दिशा दिली. मग तरी सत्यबोधक महत्वाचं काय त्याच कारण असे की आपले हे विचारपत्र आहे, वर्तमानपत्र नाही हे विचारपत्र आहे आणि वर्तमानपत्राच्या बाबतीत असं म्हटलं जात की ज्याचा वाचक जास्ती त्याचा वचक जास्ती. त्यानंतर थेट पारनेरहून ऑनलाईन पद्धतीने सत्यबोधकचे मुख्य संपादक यांनी सर्वांना संबोधित केले. सत्यबोधक समाज घडविण्याकरिता समाज प्रबोधन ही भूमिका न घेता उत्कृष्ट साहित्यातून विचार व जीवन मूल्य देऊन व्यक्ती घडवणे हा सत्यबोधकचा उद्देश आहे असे प्रतिपादन त्यांनी केले. समाज उन्नती व्यक्तीच्या उन्नतीत, विना उन्नती राष्ट्र ना हो पुनीत या जीवनसम्राट डॉक्टर रामचंद्र महाराज पारनेरकरांच्या विचारांची प्रेरणा या माध्यमातून रूप घेत आहे असे ते म्हणाले. 52 वर्षाचा हा इतिहास समोर ठेवून पुढील वाटचाल करण्याचा प्रेश त्यांनी सर्वांना दिला. सत्यबोधक टीमचे 40 हून अधिक सदस्य या कार्यक्रमाला ऑनलाईन पद्धतीनं उपस्थित होते. कार्यक्रमाचे आभार श्री राजाभाऊ चाटुफळे यांनी व्यक्त केले. यांनी बहुमत आणि बरोबर राहण्याचं आणि सातत्यानं मार्गदर्शन करण्याचं जे वचन दिलं त्याबद्दल त्यांचे
व्हॉइस ऑफ पूर्णवाद या आगळ्या वेगळ्या संगीत स्पर्धेचा प्रारंभ झाला. गुरुमंत्र आय मीडिया प्रस्तुत व ओम पूर्णवादी संगीत कला अकादमी आयोजित या स्पर्धेच्या प्रथम पर्वात अभंग व भक्तिगीत गायन करून 27 स्पर्धकांनी भाग घेतला. अकॅडमीच्या अध्यक्षा डॉक्टर संगीता पारनेरकर यांच्या मार्गदर्शनाखाली झालेल्या या कार्यक्रमात प्रबोध जोशी व अश्विनी हिंगे यांनी सूत्रसंचालन केले. सगळ्यात पहिल्या गायन प्रकाराची सुरुवात आपण आजच्या स्पर्धेमध्ये करत आहोत. म्हणजे या गायन प्रकाराने आपण आजच्या आपल्या या स्पर्धेची सुरुवात करणार आहोत. स्पर्धकांनी मोठ्या उत्साहाने उत्तम गायन प्रस्तुत केले. ओ निर्गुण ईश्वर जैसा प्रकटला तैसा मिटे उदयित गई नाचे माझा सखा पांडुर राम गुण तुम्ही अमृत शोभित उषा मासरी हसते मुदित निदेशक मनोज वाणी यांनी कार्यक्रमाचे उत्कृष्ट तंत्र संयोजन. आजच्या बुलेटिनमध्ये येथेच थांबूया. पुन्हा भेटू पुढच्या शनिवारी सत्यबोधक समाचार मध्ये सत्यबोधक फेसबुक पेज वरून व पूर्णवाद परिवार युट्यूब चॅनल वरून. तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या. नमस्कार.
सत्यबोधक समाचार, सकारात्मक बातम्या, आचार प्रवर्तक विचार।